आणि शरद पवार यांच्या कालच्या घोषणेनंतर निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये सध्या अस्वस्थता असल्याचं कळत आहे काँग्रेसमध्येही थोडंफार चिंतेचं वातावरण आहे कारण काँग्रेस आणि शिवसेनेची विचारसरणी ही परस्पर विरोधी असून सुद्धा केवळ शरद पवारांमुळे हे दोनही पक्ष एकत्रित आघाडीमध्ये आले दोन हजार एकोणीसशे ऑक्टोबर महिन्यात पवारांनी सोनिया गांधींना याविषयी समजावून सांगितलं त्यामुळे सर्वात कमी जागा असून सुद्धा काँग्रेसचा मावियामध्ये समावेश झाला पण आता भविष्यात महाविकास आघाडीचं काय होणार आणि जागावाटपासारख्या क्लिष्ट प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीचा नवा किंवा नवी अध्यक्ष मनाचा मोठेपणा दाखवणार का अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे राजू सोनावणे याविषयीची माहिती देतील राजू काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा काल फार उघड प्रतिक्रिया दिल्या नाहीत पण काँग्रेसमध्ये कशी चर्चा रंगते आहे शरद पवार यांच्या अध्यक्षपदावरनं दूर होण्यासंदर्भात ज्ञानादा पाहतोय आपण काल शरद पवार यांनी घोषणा केल्यानंतर जसा धक्का राष्ट्रवादीच्या नेत्यांना बसलेला होता तसाच धक्का जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांना बसलेला पाहायला मिळाला कारण भाजपच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी करण्यामध्ये तीनही पक्षांचे प्रमुख हे यांचा हा प्रयत्न होता त्यामध्ये शरद पवारांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती आणि आपण पाहिलं की अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेकदा जे काही दुसऱ्या फळीचे नेते आहे महाविकास आघाडी शिवसेना असेल व राष्ट्रवादी असेल तर काँग्रेस यांच्यामध्ये अनेकदा मतभेद होताना पाहायला होते मात्र हे मतभेद सोडवताना शरद पवार यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती या सगळ्या याच्यामध्ये जी ही पवारांनी घोषणा केली त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीमध्ये चिंतित वातावरण झालेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांनीसुद्धा काल ज्या भू प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहतो का हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे मात्र राज्यात आणि देशामध्ये एकूण भाजपच्या विरोधामध्ये मोठी मोठ उभी राहत असताना शरद पवारांनी राजीनामा द्यावायची कधी निवृत्त होण्याची ही वेळ नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती मांडलेली होती मात्र पक्षातली ही त्यांचा निर्णय आहे पक्षवाढीसाठी जर त्यांचा काही वेगळा निर्णय असू शकत असेल तर त्यामध्ये आम्हाला आ, फार मध्यस्थी करता येणार नाही अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे त्यामुळे जशी ठाकरे गटामध्ये वॉटरनॅटची भूमिका आहे तशीच काँग्रेसमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे साहजिकच आहे की आतापर्यंत काँग्रेसच्या सुद्धा उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र कुठेतरी एक चिंतेचं वातावरण जे आहे त्यांच्यावर पाहायला मिळते कारण काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा एक गट जो आहे तो बाहेर पडणार अशा प्रकारची चर्चा होती काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं लोकसभेपर्यंत भवितव्य काय असेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केला होतं या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्या लक्षात घेतल्यानंतर नवीन अध्यक्ष खरंच महाविकास आघाडीला पुढे घेऊन जाऊ शकतो का ह्या सगळ्या जुळाजुळव करू शकतो का असा प्रश्न जो तो इंग, इंग. आहे, का आहे का तो काँग्रेसच्या नेत्यांसमोर आहे त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुद्धा संभ्रमाची परिस्थिती आहे की शरद पवारांचा निर्णय हा नेमका कुठल्या कारणास्तव आहे आणि का अचानक घेतलेला आहे अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे आद्यापर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी कुठल्या प्रकारची स्पष्ट भूमिका घेतली नाही किंवा फोनवरती सुद्धा संपर्क केलेला नाही मात्र येत्या दोन दिवसामध्ये काँग्रेसचे नेते हे कदाचित शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे आज काँग्रेसचे बरेचसे नेते जे आहेत ते कर्नाटक कर्नाटकच्या दौऱ्यावरती आहे त्यामुळे कर्नाटकच्या दौऱ्यावरून आल्यानंतर नेमकी शरद पवार काँग्रेसकडनं घेतली गेल्याचं कळतं आहे महाविकास आघाडीत तीनही पक्ष एकत्र आहेत निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि अशातच शरद पवारांनी थोडंसं दूर होणं अध्यक्ष पदापासनं किंवा त्या प्रक्रियेपासून इतर दोन पक्षांवरती सुद्धा आणि महाविकास आघाडीवरती सुद्धा तितकंच परिणामकारक ठरणार आहे आणि म्हणून शिवसेना असो किंवा काँग्रेस असो यांच्याही भूमिकेची उत्सुकता आहे धन्यवाद राजू या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट